2024 विधिमंडळामध्ये आपल्यासोबत सम्राट महाडिक देखील असतील असं विधान माजी खासदार नितेश राणेंनी केलं आहे. इस्लामपूर येथे आयोजित बैलगाडी शर्यतीनिमित्ताने माजी खासदार नितेश राणेंनी उपस्थिती लावली होती, त्यावेळी ते बोलत होते. यामुळे नितेश राणे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाचे युवा नेते सम्राट महाडिक यांच्याकडून उभा वनश्री केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीच्या उद्घाटनासाठी भाजपाचे माजी खासदार नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावली होती. भाजपचे युवा नेता सम्राट महाडिक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी शर्यतीच्या नियोजनावरून बोलताना माजी खासदार नितेश राणे यांनी सम्राट महाडिक यांचे कौतुक केले. तसेच माजी खासदार राणे म्हणाले, पण मतदारसंघामध्ये लोकांसाठी काय करावं लागतं त्याची जाणीव पाहिजे आणि लोकांसाठी लढणारा नेतृत्वही लागतं. सम्राट महाडिक यांनी ज्या पद्धतीने हे सगळं चित्र उभं केलं आहे ते खूपच चांगल्या पद्धतीचं आहे. आता 2024 विधानसभा निवडणुका असणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि आपल्यासोबत सम्राट महाडिक 2024 विधिमंडळ बघणार म्हणजे बघणारच असा विश्वास माजी खासदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. त्यामुळे नितेश राणे हे आता आमदारकी लढवण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. सगळे सहकारी, त्यांचे बंधू आणि उपस्थित सर्व मान्यवर, खरं तर या कार्यक्रमाचं आमंत्रण मला सम्राट बाबांनी, आता इथे बाबा म्हणतात मी भाऊ म्हणतो, बाबा म्हणतो, आता आम्ही घरात बाबा म्हटलं तर आम्हाला आमचे बाबा आठवतात, आता कुठे बाबा आले नाही ना. पण सम्राट भाऊ, आपण हे जे चित्र उभं केलं, तुमचा भाऊ म्हणून सांगतो, मला एवढं समाधान मिळालं, हे सगळं चित्र हा किरकोळ माणूस उभं करू शकत नाही. मी अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबाबरोबर आहे, माझं कुटुंब आणि माडी कुटुंब काही वेगळं नाही. अनेक वर्षांचे आमचे संबंध, आमचं प्रेम एका पिढीने जपलं, आज आमची पिढी जपते, अशाच पिढ्यानपिढ्या असं हे प्रेम, हे संबंध राहू दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. सम्राटजीच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आपण जवळपास आठवडाभर मतदारसंघामध्ये कार्यक्रम करताय. मी सम्राटजींना आता गाडीत सांगत होतो, हे सगळं चित्र उभं करणं काही सोपं नाही आणि तुमच्यासाठी हे सगळं जे चित्र उभं केलंय ज्या माणसांनी त्यांना विसरू नका. 2024 आता जवळ येते, एवढं लक्षात ठेवा. हे करण्याची ताकद, ही करण्याची धमक ही प्रत्येकामध्ये नसते. कोणतरी येतो, कोणतरी उभा राहावा लागतो, तरुणांचा आवाज कोणाला तरी ऐकावा लागतो. मतदारसंघामध्ये काय हवंय हे माणसाला जाणी लागते आणि तोच माणूस इकडचा आमदार होतो. आणि म्हणून सम्राट भाऊ तुम्ही काळजी करू नका, हा निलेश राणे आणि हा सम्राट माडी 2024 विधिमंडळ बघणार म्हणजे बघणार. सगळे आपल्या आवडतीची लोक जमवलेत तुम्ही, आपल्याला राणेंना असंच लागतं सगळं, कळलं नाही, आपल्याला असंच पाहिजे. असे दोघं तिकडे पाठवून द्या आपल्या बरोबर, तुम्ही तर याच. सम्राट भाऊ, सम्राट भाऊ मनापासून आपले आभार व्यक्त करतो.